नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या. उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेतून जळगाव, हातकणंगले, कल्याण आणि पालघर या चार मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामध्ये वैशाली दरेकर यांना कल्याणमधून मैदानात उतरवले आहे. जळगावमधून किरण परवार यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने तिकीट दिले. त्यासोबतच हातकणंगले मतदारसंघातून सत्यजित पाटील यांना मैदानात उतरवले आहे. तर पालघरमधून शिवसेनेनं भारती कांबळी यांना तिकीट दिलंय. दुसऱ्या यादीतील चार उमेदवारांपैकी दोन उमेदवार या महिला असून कल्याणच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बीड लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीची घोषणा झाली असली तरी मुंडे यांच्या विरोधात कोणाला मैदानात उतरवायचं याबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अद्याप विचारमंथन सुरू आहे. ज्योती मेटे यांनी आज पुन्हा एकदा शरद पवारांची भेट घेतली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत लोकसभेबाबत सुरू असलेली चर्चा शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. आता शरद पवारांकडून आम्हाला अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे, अशी प्रतिक्रिया मेटे यांनी शरद पवारांसोबत झालेल्या भेटीनंतर दिली आहे. अमरावतीत आज आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे उमेदवार दिनेश बोप उमेदवारी अर्ज यांनी दाखल केलाय. त्याआधी कडू यांनी बेलोरा या आपल्या मूळ गावी भेट दिली. त्यांच्यावर ग्रामस्थांनी जेसीबीनं पुष्पवृष्टी केली आहे. अमरावतीच्या नेहरू मैदानात दुपारी 1 वाजता जाहीर सभा झाली, ज्यामध्ये कडू यांनी राणा दाम्पत्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. एकाच घरात आमदार खासदार, मग आम्ही काय करायचं असा सवाल त्यांनी केलाय. सभा झाल्यावर नेहरू मैदान येथून भव्य रॅली देखील काढण्यात आली. जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा बुधवारी लोकसभा अध्यक्षांकडे सादर केलाय. उन्मेष पाटील यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज ठाकरे गटात प्रवेश केलाय. यावेळी त्यांनी आपलं मत व्यक्त करत भाजपावर हल्लाबोल केलाय. ते म्हणाले, राज्यात विकासाऐवजी विनाशाची, बदलाऐवजी बदल्याची भावना रुजवली जात आहे आणि मला पापातलं वाटेकरी व्हायचं नाही. मान सन्मान नको, पण जर आमचा स्वाभिमान जपला जात नसेल, बैठकीला बोलवलं जात नसेल, तर स्वाभिमान गहाण ठेवण्याऐवजी मी या स्वाभिमानाच्या लढाईत सहभागी व्हायचं ठरवलंय, क्रांतीची मशाल पेटवायचं ठरवलंय, असं उमेश पाटील यांनी म्हटलंय. सांगलीचा उमेदवार आम्ही जाहीर केला आहे, तसेच आताही चार उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. लवकरच संजय राऊत तिथे जाणार आहेत, आम्ही तिथे प्रचाराला सुरुवात करणार आहोत. अन्य ठिकाणी आमचे उमेदवार नाहीत, पण काँग्रेसचे उमेदवार आहेत. पूर्व विदर्भात आमच्याकडे एकही जागा नाही, त्या भागातील शिवसैनिक नाराज आहेत, पण मी शिवसैनिकांना समजावले आहे. त्यानुसार शिवसैनिकांनी काँग्रेसचा प्रचार सुरू केलाय, तसा सांगलीसह जिथे जिथे शिवसेनेचे उमेदवार आहे तिथे काँग्रेसने प्रचाराला सुरुवात करावी असे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अतिशय कठोर शब्दात काँग्रेसला सांगितले आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून MIMचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्यावर नाना प्रकारे टीका करणाऱ्या अफसर खान यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांच्याकडे मुस्लिम मते वळवण्यात MIMच्या नेत्यांना अपयश आल्यानंतर MIMच्या नेत्यांना अडचणीत आणता येईल अशी व्यूहरचना करण्यासाठी वंचितने मुस्लिम उमेदवारास पुढे केले असल्याचा कयास बांधला जातोय. वंचितने स्वतंत्र उमेदवार देण्यापूर्वी MIMचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी आनंदराज आंबेडकर यांची भेट घेतली. अमरावती मतदारसंघात त्यांच्यासाठी सभाही घेतल्या जातील अशी आता माहिती आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीत वाद निर्माण झालाय. या जागेवरून केंद्रीय मंत्री नारायण राणे आग्रही आहेत, तर शिंदे गटाकडून किरण सामंत यांच्या नावाची चर्चा आहे. किरण सामंत यांनी या निवडणुकीतून माघार घेतल्याची पोस्ट केली होती, परंतु आता ही पोस्ट हटवण्यात आली आहे. तर या जागेवरून आमचा दावा कायम आहे असं उदय सामंत यांनी ठामपणे सांगितलंय. त्यामुळे या जागेचा वाद मिटण्याची शक्यता नाही असं दिसून येत आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात यंदा चुरशीची लढत पाहायला मिळणार असल्याचं चित्र आहे. शिवसेना शिंदे गटाकडून मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे, मात्र अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. शिवसेना ठाकरे गटाकडून कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी वैशाली दरेकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. श्रीकांत शिंदे हे 2 खासदार झाले, ते शिवसैनिकांमुळे. ज्या शिवसैनिकांनी त्यांना खासदार केलं तेच शिवसैनिक आता त्यांचा पराभव करतील असं सांगत ठाकरे गटाच्या कल्याणच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी रणशिंग फुंकलंय. श्रीकांत शिंदेंची हॅट्रिक होणार नाही, समोर चांगला बॉलर असेल तर कधी कधी हॅट्रिक चुकते असा टोलाही त्यांनी लगावलाय.
जात पडताळणी प्रकरणी अपात्र ठरलेल्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार रश्मी बर्वे यांना सलग दुसरा मोठा धक्का बसलाय. काँग्रेसने उमेदवारी जाहीर केल्यानंतर रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता. त्यानंतर आता याच कारणामुळे त्यांचे जिल्हा परिषद सदस्यत्व देखील रद्द झालंय. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी नुकतीच याबाबतचा आदेश जारी केला असून या निर्णयामुळे बर्वे यांना सलग दुहेरी धक्का बसलाय. राज्यात तापमान वाढीला लागले असतानाच मार्च महिन्याच्या अखेरीस पावसाने हजेरी लावली. मात्र आता पुन्हा एकदा तापमान वाढत असून विदर्भात पारा 42 अंश सेल्सिअस पलीकडे गेलाय. भारतीय हवामान खात्याने आठवड्याच्या अखेरीस पावसाचा अंदाज व्यक्त केला असला तरीही येत्या 2-3 दिवसात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय. विदर्भात तापमानाच्या पाऱ्यात वेगाने वाढ होत आहे. कमाल तापमानासह किमान तापमान देखील वाढत आहे. येत्या 2-3 दिवसात तापमानाच्या पाऱ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता असून भारतीय हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय. अशाच प्रदेशातील टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.